ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रभाग 13 नवीन 29 मध्ये 80 लक्ष रुपये खर्चून होत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दुमजली सांस्कृतिक भवनाच्या दुसऱ्या स्लॅबचे पूजन समाज बांधवांच्या शुभहस्ते व नगरसेवक सुनील कामाठी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 80 लक्ष रुपये निधीतून साकारत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे अंतिम टप्प्याचे कामकाज होत असल्याने सदर परिसरातील समाज बांधव व स्थानिक नागरिकांनी नगरसेवक सुनील कामाठी यांचं अभिनंदन करीत लवकरच सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा पार पाडूया असा आशावाद व्यक्त केला. या स्लॅब पूजन प्रसंगी नगरसेवक सुनील कामाठी, संभाजी डुकरे, लालू साठे, अनिल साठे, सुधाकर अडसुळे, भोलेनाथ साबळे, सतीश गायकवाड, बाळू गायकवाड, विजय अडसुळे, संजय साठे, यतिराज अडसुळे, आकाश गायकवाड, विलास उडानशिवे, चवण साठे, दीपक अडसुळे, शुभम कांबळे, सतीश अडसुळे, मुकेश अवघडे, यतिराज हजारे, संतोष भोवाळ, निलेश गायकवाड, विनोद डुकरे, मक्तेदार राजू जमादार आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृत भवनाच्या दुसरा मजला स्लॅब आज पडण्यात आलेला आहे. मला वाटतं जवळपास एक 2-3 महिन्यात पूर्णच काम कम्प्लीट होण्याची हे आहे. या भागातील आपल्या मातंग समाजाचे ज्येष्ठ पंच सर्व नेते मंडळींनी त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतो. मी संजय लापा साठे आज या रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृत भवनाचा दुसरा टप्पा सलाह भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला व या सलाह भरण्याच्या कार्यक्रमामध्ये आमची वाड्याचे नगरसेवक सुनीलभाऊ कामाठे व तसेच आमची ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर म्हणून राजू जमादार या कार्यक्रमामध्ये उपस्थित व तसेच आमची सर्व मातम समाजाचे कार्यकर्ते व सदस्य पंच या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न झाला. व तरी पहिला टप्पा 1-2 महिन्या अगोदर पहिला टप्पा सलाह भरण्याचा कार्यक्रम झाला. व तसे 1 ऑगस्ट 2021 या संस्कृत भवनाचा 1 तारखेला उद्घाटन संपन्न झालं व त्या कार्यक्रमामध्ये म्हणून आमचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व तसे आमच्या भागातील नगरसेवक लाडके सुनीलभाऊ कामाठे प्रमुख उपस्थित होते. दुसरे आमचे पंच म्हणून बी उपस्थित होते. दुसरे आमचे सगळे मातंग समाजाचे कार्यकर्ते सगळे उपस्थित होते.